नमस्ते मित्रांनो स्वागत सगळ्यांचं डब्ल्यू सा एम पी सी वालामध्ये आपण बघतोय सायन्सची स्टेट बोर्डची एम सी क्यू सिरीज मित्रांनो ह्या एम सी क्यू सिरीजमध्ये आपण आठवी नववी आणि दहावी विज्ञानाचे जे प्रश्न आहेत बेसिक क्वेश्चन जे आहेत स्टेट बोर्डवर आधारित त्याचं ॲनालिसिस घेत आहोत तर त्याच्यामध्ये आपलं आठवीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस संपलं होतं त्याचे तीन सेशन्स आपले झालेत आजपासून आपण सुरू करतोय नववीच ॲनालिसिस स्टँडर्ड नाइन्थ नववीचं आपलं आजचं पहिलं सेशन असणार आहे आठवी नववी आणि दहावी हे जे विज्ञानाचे तीन पुस्तक आहेत ना तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बेसिक सायन्स कव्हर करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट बुक्स आहेत तिन्ही पण त्याच दृष्टिकोनातून आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे जेणेकरून तुमची बेसिकची तयार होईल तुम्ही अगोदर बुक रीड करायचं आणि नंतर हे सगळे क्वेश्चन जे मी आता घेतोय अनालिसिस हे सगळे एकदा समजून घ्यायचे तुमचा अभ्यास किती झालाय प्रश्न कुठल्या टाइपच्या त्याच्यावर येतात विचारले जातात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल ठीक आहे मग आपण सुरू करूयात आता ही नववीची स्टेट बोर्ड एम सी क्यूची सिरीज याच्यामध्ये आपण आजच्या सेशनमध्ये ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स घेणार आहोत पंचवीस प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत पंचवीस प्रश्न प्लस त्याचं डिटेल अनालिसिस अनालिसिस म्हणजे ऍक्च्युली त्याचे उत्तर काय काय त्या प्रश्नांची यावर आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो आणि आपल्याला ही माहिती पाहिजे की बेसिक जे बुक्स असतात आपले स्टेट बोर्डचे वगैरे जे बुक्स आहेत आपले तर ह्या बुक्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो एन्व्हायरमेंट सगळं मिक्स असतं सेपरेशन नसतं काहीच त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रश्न सगळे मिक्स मिळतील काही फिजिक्सचे प्रश्न काही केमिस्ट्रीचे काही बायोचे काही पर्यावरणाचे वगैरे ठीक आहे सो आपली टोटल त्याची तयारी होऊन जाईल बेसिक मधल्या सगळ्या त्याच्या पार्टची पहिला प्रश्न हा फिजिक्स आहे बघा दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केले मार्गक्रमण म्हणजे काय म्हणजे थोडक्यात काय इंग्लिशमध्ये जर आपण याला ट्रान्सलेट करायला घेतलं तर ऍक्च्युअल ट्रॅव्हल ऑफ ऑब्जेक्ट ऑर पर्सन प्रत्यक्ष केलेला प्रवास दोन बिंदूंच्या दरम्यान पासून पर्यंत समजा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एका ठिकाणून टीकन। दुसऱ्या ठिकाणी गेला प्रत्यक्ष प्रवास जर केला समजा इथून के स्टार्ट केलं ए पासून आणि so, ते बी पर्यंत जाऊन त्याचा प्रवास संपला सो हा जो ऍक्च्युअल ट्रॅव्हल असतो बिटवीन दिस टू पॉइंट याला काय म्हणतात दोन निश्चित बिंदूंच्या दरम्यान केलेला जो प्रवास असतो त्याला काय म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारला हा तर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये त्यानंतर वेग वेग म्हणजे वेलोसिटी त्यानंतर अंतर अंतर, म्हणजे डिस्टन्स आणि लांबी लांबी म्हणजे लेंथ तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अंतर दोन विशिष्ट किंवा निश्चित बिंदूंच्या दरम्यान प्रत्यक्ष केलेला जो प्रवास आहे त्याला अंतर म्हणलं तर डिस्टन्स म्हणलं तर आणि बाकीचे जे टर्म्स आहेत लेंथ हे आंतर किती आहे हे मोजण्यासाठीची राशी लांबी आहे वेग म्हणजे हे अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला अंतर आणि वेळ यांचा गुणोत्तर म्हणजे वेग आहे आणि विस्थापन म्हणजे विस्थापन आणि अंतर एकच आहे फक्त विस्थापनामध्ये दिशेचा विचार केला जातो कळले पण मग इथे आपल्याला ह्या वाक्यामध्ये दिशा हा शब्दाने आला आहे त्यामुळे आपल्याला अंतरच म्हणावं लागेल ठीक आहे सो बेसिक प्रश्न होता हा अगदी सोपा नेक्स्ट गतीमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूतील आरंभ म्हणजे इनिशियल आणि अंतिम म्हणजे फायनल इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं सर्वात कमी अंतर काय असतं व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट ड्युरिंग द मोशन ऑर ड्युरिंग द ट्रॅव्हल प्रवासाच्या वेळेस किंवा गतिमान अवस्थेमध्ये इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे काय असतं नेमकं सोपा प्रश्न आहे इनिशियल आणि फायनल पॉईंट मधलं डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं मित्रांनो विस्थापन असत इथे दिशेचा विचार केला जातो लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट साठी समजा एक व्यक्ती ए पासून बी पर्यंत गेला चार मीटर अंतर बी पासून डावीकडे वळाला सी पर्यंत गेला तीन मीटर अंतर तर इनिशियल पॉईंट काय त्याचा ए आणि फायनल पॉईंट काय सी इनिशियल आणि फायनल मधलं सर्वात कमी अंतर म्हणजे आपल्याला ह्या दिशेचा अंतर मोजावं लागेल हे प्रत्यक्ष प्रवासाचा विचार नाही करते ना प्रत्यक्ष प्रवासाचा विचार केला तर डिस्टन्स असतं आणि फक्त इनिशियल आणि फायनल पॉईंटच मिनिमम डिस्टन्स मोजलं तर डिस्प्लेसमेंट असतं डिस्प्लेसमेंट म्हणजे प्रत्येक प्रत्यक्ष प्रवास असलंच नाही असेच नाही म्हणजे असायलाच पाहिजे असं नाही डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सारखे असू शकतात केव्हा जेव्हा दिशा एकत असते आणि दिशे जर बदलली ना डिस्प्लेसमेंट बदलतं लक्ष ठीके हे उत्तर येईल बघा पाच मीटर सो मिनिमम डिस्टन्स झालं मग हे दोन्ही मिळून तर सात मीटर झालं हे मिनिमम डिस्टन्स झालं याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं विस्थापन म्हणायचं ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे वस्तूने कापलेलं अंतर आणि त्यासाठी लागलेला कालावधी वस्तूने कापलेलं अंतर म्हणजे डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट अँड द ड्युरेशन फॉर कवरिंग दॅट डिस्टन्स ते अंतर कापण्यासाठी किती अंतर uh, किती वेळ लागला या दोघांचं गुणोत्तर किंवा दोघांचं रेशो म्हणजे काय असतं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाइम ह्या दोघांचा रेशो काय असतो दोघांचं गुणोत्तर काय असतं मित्रांनो विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ जो आहे या दोघांचा जो रेशो असतो त्या रेशोला म्हणला तर स्पीड आणि स्पीडला मराठीमध्ये म्हटलं तर चाल मग इथे वेग आहे पहिलं ऑप्शन म्हणजे वेलोसिटी हे याचं उत्तर असणार नाही दुसरं ऑप्शन स्पीड आहे हे याचं उत्तर असणार आहे लक्षात स्पीड अंतर आपण आताच बघितलं आणि वेळ तर तिथे ऑलरेडी दिलेलाच आहे ठीक आहे सो डिस्टन्स अपॉन टाइम हे स्पीडचं युनिट आहे याचं एकक सीजीएस पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद सॉरी एम केस पद्धतीमध्ये आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद असेल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो योग्य विधानांचा विचार करा मल्टिपल स्टेटमेंटचा प्रश्न तीन विधान दिले त्याच्यामध्ये आता तर याच्यातले तीन विधानं समजून घ्यायचे आणि त्यातले योग्य विधानं कुठले ते निवडायचे साल आणि वेग म्हणजे स्पीड आणि वेलोसिटी यांचे एकक एकक म्हणजे युनिट्स सारखीच असतात का स्पीड आणि वेलोसिटी यांचे युनिट सेम आहेत का आपल्या जर कन्सेप्ट क्लिअर असेल फॉर्म्युला वगैरे सगळं व्यवस्थित माहिती असेल तर मग लगेच कळू शकतो आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डिस्टन्स पण मीटरमध्येच मोजतात टाइम सेकंद मध्ये डिस्प्लेसमेंट पण मीटर मध्येच मोजतात सेकंद मध्ये याचा अर्थ काय याचा अर्थ दोघांचे एकक सारखेच आहेत लक्षात ठीक आहे सो पहिलं विधान बरोबर आहे आपल्याला योग्य विधान ओळखायचे मित्रांनो पहिल्या विधान बरोबर आहे म्हणजे दुसरा पर्याय एलिमिनेट झालेला आहे पहिल्या विधानावर ठीक आहे आपली एलिमिनेशनची टेक्निक नेहमीसारखी साल अंतरांशी अंतराशी म्हणजे स्पीड जी आहे ती डिस्टन्सशी संबंधित आहे का आणि वेग जो आहे तो विस्थापनाशी म्हणजे डिस्प्लेसमेंटशी संबंधित आहे का स्पीड इज रिलेटेड विथ वे डिस्टन्स वेरॅज वेलॉसिटी इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट आहे का तो याचं उत्तर हे पण बरोबर आहे मित्रांनो कारण आपण आत्ता जिकडे लिहिले हे डी म्हणजे डिस्टन्स आहे आणि हे डी म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे लक्षात ठेवा सो स्पीड इज रिलेटेड विथ डिस्टन्स वेलॉसिटी इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट सो दुसरं विधान पण बरोबर आहे जर ब बरोबर असेल मित्रांनो तर तिसरं ऑप्शन पण एलिमेंट झालंय कारण इथं क दिलंय ठीक आहे इथे ब दिलेलं नाही आहे आणि तिसरं स्टेटमेंट आहे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत कापलेलं अंतर इथे डिरेक्शनचा विचार केला आहे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत कापलेलं अंतर जे आहे ना मित्रांनो त्याला म्हटलं जातं वेग आणि हे पण इथे करेक्ट दिलंय सो हे पण विधान करेक्ट आहे जरी ते दिशा नसती एकक काला आपल्या अंतर असतं त्याला स्पीड म्हटलं जातं विशिष्ट दिशेने अंतर त्याला म्हणजे फक्त डिरेक्शनचा डिफरन्स आहे दिशेचा फरक आहे फक्त ठीक आहे सो तिन्ही विधानं करेक्ट येते सो ऑप्शन नंबर चार हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो चालीचे मापन जे ते भागिले काल ह्या प्रमाणे सर्वप्रथम कोणी केले म्हणजे स्पीडला कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स अपॉन टाइम हे पहिल्यांदा कोणी कॅल्क्युलेट केलं गॅलिलिओ रुदर फोर्ड अॅरिस्टॉटल का आईन्स्टाईन चालीचं मापन जे स्पीड जे आहे ना स्पीड सगळ्यात पहिल्यांदा कोणी कॅल्कुलेट केली तर मित्रांनो स्पीडचा आणि ऍरिस्टॉटलचा काही संबंधच नाही कारण हा बायोलॉजिस्ट होता जीव शास्त्रज्ञ होता त्याचा फिजिक्सचा काही दूर दूरपर्यंत संबंध नाही आईन्स्टाईन जो आहे तो विसाव्या शतकातला शास्त्रज्ञ होता बरोबर आहे मग त्याचा आणि स्पीडचा पण काही संबंध नाही कारण स्पीडचा अभ्यास विसाव्या शतकाचा कितीतरी अगोदर झालेला आहे याचा काही संबंध नाही मी रुदर फोर्ड हा केमिस्ट्रीमधला शास्त्रज्ञ आहे याने ऍटॉमिक न्यूक्लियसचा शोध लावला अनुकेंद्रकाचा त्यानंतर इलेक्ट्रॉनच्या कक्षा वगैरे त्यामुळे त्याचाही स्पीडशी काही संबंध नाही सो उत्तर जरी माहीत नसेल आपल्याला पण बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यांचा विचार करता लॉजिकली ते लॉजिकमध्ये बसत नाहीत कारण त्यांचा काही संदर्भच नाही इकडे तीन पर्याय ऑलरी एलिमेंट झाले सो याचं उत्तर आहे डेफिनेटली गॅलिलिओ अंतर वेग वगैरे या सगळ्या संकल्पना पहिल्यांदा गॅलिलिओ कोपर्निकस केपलर्स यांनी सुरू केल्या नंतर मग त्याला पुढे वाढवलं न्यूटन हे लक्षात ठीक आहे ग्रांच्या वगैरे सगळ्या पृथ्वीच्या काय की इतर सगळे कॉन्सेप्ट काही आणखी गणिततज्ज्ञ होते त्यांनी पण न्यूटन स्वतःच गणिततज्ञ लक्षा, होता लक्षात गॅलिलिओ पण गणितज्ञ होता सो यांनी या सगळ्या कन्सेप्ट पहिल्यांदा अभ्यासल्यात आहे अभ्यासल्या आणि त्यातून आपल्याला हे सगळे युनिट वगैरे मिळाले ठीक आहे सो याचं उत्तर आहे गॅलिलिओ गॅलिलिओ गॅलिली जर एखादी वस्तू समान कालावधीत म्हणजे इक्वल टाइम मध्ये असमान अंतर कापत असेल म्हणजेच अनइक्वल डिस्टन्स जर ट्रॅव्हल करत असेल समान कालावधीमध्ये असमान अंतर जर कापत असेल इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्स तर तिच्या गतीला काय म्हणतात तिच्या वेलोसिटीला काय म्हणायचं एक समान गती म्हणायचं का युनिफॉर्म व्हेलॉसिडी म्हणायचं का का वेग म्हणायचं फक्त वेलोसिटी का एक समान गती म्हणायचं नॉन युनिफॉर्म मोशन म्हणायचं का का अंतर म्हणायचं डिस्टन्स मित्र डिस्टन्स तर लॉजिक नाहीच आहे गती वेग पण नाही आहे कारण तिकडे ऑलरेडी दिले गतीला काय म्हणतात दोनच पर्याय आहेत आपल्याकडे एक समान आणि एक नाही समान युनिफॉर्म वेलॉसिडी की नॉन युनिफॉर्मिटी तर दोघांचे डेफिनेशन क्लिअर असेल एक सेकंद लागत नाही उत्तर यायला इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इज कॉल्ड युनिफॉर्म आणि अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म सो याचं उत्तर आहे नेक्स्ट समान गती कारण आपल्याला काय दिलंय इक्वल डिस्टन्स इन अन इक्वल सॉरी अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम म्हणजे समान कालावधी असमान अंतर कापलं जात म्हणजे कसं पहिल्या एक तासाला साठ किलोमीटर दुसऱ्या एका तासाला ऐंशी किलोमीटर तिसऱ्या एका तासाला सत्तर किलोमीटर प्रत्येक तासाला अंतर बदलतंय सो so, समान कालावधी आहे पण अंतर वेगवेगळं आहे त्याला नॉन युनिफॉर्म म्हणायचं जर प्रत्येक तासाला साठ किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जात असेल तर त्याला युनिफॉर्म म्हणायचं ठीक आहे सोपं आहे नेक्स्ट समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल जर होत असेल समान कालावधीत वेगा जर समान बदल होत असेल म्हणजे इक्वल टाइम मध्ये जर वेलोसिटी इक्वली चेंज होत असेल तर एक समान त्वरण निर्माण होतं का त्याला युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणतात का युनिफॉर्म एक्सलेशन एक समान तोरण म्हणायचं का जेव्हा इक्वल मध्ये इक्वल वेलोसिटी क्रिएट असेल तर समान कालावधीत वेगामध्ये असमान जर बदल होत असेल म्हणजे इक्वल टाइम मध्ये जर वेलोसिटी अनइक्वली चेंज होत असेल तर त्याला नेक समान तोरण म्हणायचं का म्हणजे नॉन युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणायचं का याचा अर्थ युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मी तुम्हाला युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मधला डिफरन्स आत्ताच सांगितलं होता काय असतो नेमका जर दोन्ही इक्वल असेल तर युनिफॉर्म असतं एक यु इक्वल आणि एक अनइक्वल असलं तर मग नॉन युनिफॉर्म असतं मग दोन्हीकडे तेच आहे बघा इथे समान कालावधी समान बदल युनिफॉर्म करेक्ट इथे समान कालावधी असमान बदल नॉन युनिफॉर्म हे पण करेक्ट सो दोन्ही विधानं बरोबर आहेत दोन्ही समान असेल तर युनिफॉर्म एक समान आणि एक असमान असेल तर नॉन युनिफॉर्म सिंपल आहे ठीक आहे योग्य विधान ओळखा फाइंड आउट दि करेक्ट स्टेटमेंट्स एखाद्या वस्तूचं त्वरण त्वरण म्हणजे ऍक्सेरेशन एखाद्या एक वस्तूचं त्वरण धन किंवा ऋण असू शकतं का म्हणजे कॅन ऍक्सिलेशन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह असू शकतं का यस असू शकतं मित्रांनो ऍक्सिलेशन पॉझिटिव्ह पण असू शकतं वेन कंटिन्यूअसली गोज ऑन इनक्रिजिंग आपण गाडी स्टार्ट केली कंटिन्यू वाढत चालली तर पॉझिटिव्ह ब्रेक दाबलं तर कमी होतं म्हणजे निगेटिव्ह सो so दोन्ही पण असू शकत सो हे करेक्ट आहे अ जर करेक्ट असेल मित्रांनो आपल्याला योग्य विधान ओळखायचे म्हणजे हा पर्याय गेलाय ठीक आहे एक पर्याय लिमिट झालाय एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा धनत्वरण म्हणते का येस करेक्ट हे पण बरोबर आहे जर ब बरोबर असेल तर हा पर्याय गेला आपला ठीक आहे दुसरा पर्याय लिमिट झालाय आणि एखाद्या वस्तूचा वेग जर कमी होत असेल तर त्याला ऋण तोरण म्हणायचं यस हे पण करेक्ट आहे सो तिन्ही विधानं करेक्ट आहेत आपलं ऑप्शन आहे याचा पर्याय क्रमांक चार ऑल थ्री स्टेटमेंट्स आर करेक्ट जर वेग वाढत असेल वेलोसिटी डिनक्रिज होत असेल तर पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन असतं वेलोसिटी डिक्रीज होत असेल तर निगेटिव्ह ऍक्सेशन असतं त्याला डिसिलेशन पण म्हणतात रिटार्डेशन पण म्हणतात मंदन पण म्हणतात आणि ते दोन्ही प्रकारचं आहे पण आणि ऋणपण लक्षात ठेवा ठीक आहे आणि शून्य पण असतं झिरो ऍक्सिलेशन पण असतं इक्वल वेलॉसिटी इन इक्वल टाईम धनत्वरण जे आहे पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन जे आहे ते वेगाच्या दिशेने असतं का पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन आणि वेलॉसिटी सेम डिरेक्शनने असतात का निगेटिव्ह ऍक्सिलेशन वेगाच्या दिशेने असतं का निगेटिव्ह ऍक्सिलेशन जर असेल ते पण वेलोसिटीच्या दिशेने असतं का आणि तिसरं आहे ऋण त्वरणाला म्हणजे निगेटिव्ह ऍक्सिलेशनला अवतवरण किंवा मंदन असं पण म्हणतात का आपल्या स्टेटमेंट ओळखायचे आहेत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय बघा मागच्याच प्रश्नाचं स्पष्टीकरण देताना कशाचं कारण होतो जर समजा त्वरण वेगाच्या दिशेने असेल ना मित्रांनो त्वरण जर वेगाच्या दिशेने असेल तर ते धनस्तोवरण असतं कारण त्वरण आणि वेगाच्या दिशे जर एक असेल ते पॉझिटिव्ह असं लक्षात ठीक आहे आणि ऋण त्वरण हे वेगाच्या दिशेने नसतं लक्षात हे वेगाच्या अपोजिट दिशेने असतं त्यामुळे हे चुकलंय विधान ब विधान चुकलंय बरोबर आहे त्यामुळे हा पर्याय गेलाय हा पण पर्याय गेलाय कळलंय आणि हा पण पर्याय गेलाय आपलं उत्तर मिळालंय ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार आहे लक्षात कळलंय का बरं कारण अ बरोबर आहे त्यामुळे क बरोबर असल्याच पाहिजे ऋणत्वरणाला अवतरण म्हणतात मी तुम्हाला आता सांगितलं डिसलेरेशन मंदन पण म्हणतात रिटार्डेशन कारण वेलॉसिटी कमी होत जाते लक्षात ठीक आहे वेलॉसिटी कमी होत जाते ठीक आहे so, सो पर्याय क्रमांक तीन म्हणजे तिसरे विधान पण बरोबर आहे लक्षात ठेव ठीक आहे चलो नेक्स्ट गतीविषयक तीन समीकरणांचा संच कोणी मांडला गतीविषयक तीन समीकरण म्हणजे थ्री इक्वेशन्स ऑफ मोशन कोणी मांडले न्यूटन गॅलिलिओ ॲरिस्टॉटल का मार्क मित्रांनो मी आत्ताच थोड्या वेळपूर तुम्हाला सांगितलं होतं हे सगळं अभ्यास केव्हा सुरू झाला कोणी सुरू केला त्याला पुढे कोणी नेलं तर गॅल्यूने स्पीड वगैरे सांगितलं ॲरिस्टॉटलचा सा काही संबंधच नाही आणि हे पण काही संबंध नाही दोन ऑप्शन एलिमिट झालेत ऑलरेडी तर स्पीड वेलोसिटी वगैरे गॅल्यूने सांगितलं पण स्पीड डिस्टन्स आणि टाइम स्पीड डिस्टन्स आणि टाइम या तिघांचा संबंध न्यूटनने सांगितला सो ते इक्वेशन जे आहे तीन हे न्यूटनचे आहेत लक्षात ठेवा न्यूटनचे क्वेशन्स आहेत जे की स्पीड डिस्टन्स आणि टाईम या तिघांचं रिलेशन दाखवतात स्पीड डिस्टन्स आणि टाइम त्याच्यामध्ये पहिले बघा व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी दुसरं आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि तिसरं आहे बघा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे न्यूटनचे तीन इक्वेशन्स आहेत मोशनचे न्यूटनचे तीन इक्वेशन्स आहेत मोशनचे तीन गतीविषयक समीकरण न्यूटनचे ठीक आहे नेक्स्ट पुढचं आहे योग्य विधान ओळखा फाइंड आउट द करेक्ट स्टेटमेंट संवेग आला म्हणजे मोमेंटम संवेग म्हणजे मोमेंटम टोटल स्पीड परिमाण आणि दिशा दोन्ही पण असतं का परिमाण म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे अमाऊंट आणि दिशा म्हणजे डिरेक्शन दोन्ही पण असतं का येस yes, करेक्ट मित्रांनो मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी मोमेंटम वेक्टर क्वांटिटी सो त्याला मॅग्नेट्यूड पण असणार आणि डिरेक्शन पण असणार स्केलर जर क्वांटिटी असेल तर त्याला फक्त मॅग्नेट्यूड असतं डिरेक्शन नसतं याला दोन्ही पण आहे मॅग्नेट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे लक्षात ठीक आहे संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने वेगाच्या दिशेने दिशे नसते का सुके संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते कारण संवेग म्हणजे काय माहिती आहे मित्र टोटल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे पी इज इक्वल टू एम इन टू वी त्या वस्तूचं जे काही वस्तुमान असेल आणि तिचं जे काही वेग असेल यांच्या गुणाकार म्हणजे असतं आणि ते दिशेने नाही तर मग ते गुणाकार करून फायदा काय ठीक आहे सो विधान चुकीचं आहे अ बरोबर आणि चूक असेल मित्रांनो आणि आपल्याला योग्य विधान असेल तर हे पण गेलं हे पण गेलं आणि हे पण गेलं सो उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठीक आहे तिसरं चौथं विधान बरोबरच असणार आहे संवेगाला परिमाण नसते हे चूक आहे कळलंय आणि दिशा असते हे करेक्ट आहे सो so, अ आणि ड बरोबर आहे आपण ऑलरेडी ऑप्शन टिक केले लक्षात ठीक आहे संवेगाला परिमाण नसते आपण वरती हो म्हणले ना परिमाण दिशा दोन्ही पण असतं म्हणजे हे चुकीचं झालं ना परिमाण नसते परिमाण म्हणजे मॅग्नेट्यूड म्हणजे किती असणार संवेग सांगता येते ना आपल्याला मोजू शकतो ना आपण त्याला हे चुकीचं आहे आणि संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने संवेग ज्या दिशेन कारण संवेग वेगावरच ठरतो ना रे मग वेग ज्या दिशेला त्या दिशेला संवेगायला लागेल वेग इकडे चालला आणि संवेग इकडे असतो असतो तरी म्हणता आपल्याला शक्यच नाही संवेग म्हणजे त्या वेगाचा गुणाकार आहे वस्तू म्हणाचा वेगाचा सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट योग्य विधानांचा पर्याय का राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्लीला आहे का नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी जी आहे ती ती दिल्लीला आहे का त्यानंतर ही प्रयोगशाळा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणात येते का वैज्ञानिक आणि औद्योगिक म्हणजे सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च येथे भौतिक शास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य केले जाते का येस करेक्ट आहे हे पण करेक्ट आहे हे पण करेक्ट आहे मापनाची राष्ट्रीय मानके म्हणजे नॅशनल स्टँडर्ड तयार करण्याचं काम ही संस्था करते का येस हे पण करेक्ट आहे राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा जी आहे नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी किंवा फिजिकल लॅबोरेटरी ज्याला आपण म्हणतो तर ती दिलेली आहे मित्रांनो ती आपलं जे सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन आहे त्याचं त्या अंतर्गत ती कार्यरत आहे तिथे वेगळ्या फिजिक्सच्या शाखांचा अभ्यास केला जातो आणि मापनाची म्हणजे मेजरमेंटचे जे स्टँडर्ड्स आहेत नॅशनल आपल्या देशातले म्हणजे किलोग्रॅम मीटर सेंटीमीटर वगैरे ते सगळं तिथे प्रमाणित केलं जातं तिथे तयार केलं जातं तिथून सगळ्या देशाला ते मार्गदर्शन केलं जातं त्याच्या बाबतीत ठीक आहे चलो सो so, याचं उत्तर काय मित्रांनो चारही स्टेटमेंट करेक्ट आहेत आपल्याला योग्य विधान बघायचं होतं चारही विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं Correct, है है है। है करेक्ट उत्तर आहे लक्षात ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे चुकीचे विधान ओळखा आता इनकरेक्ट ओळखायचंय शक्य शक्यतो विधान वाचल्यानंतर लगेचच त्याचं काय लॉजिक आहे ते समजून घ्यायचं करेक्ट इनकरेक्ट ठीक आहे चलो पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात का पोटेन्शियल एनर्जी म्हणतात का नाही पोटेन्शियल एनर्जी म्हणत नाही कारण गतिमान अवस्थेमुळे कायनेटिक यंत्र जे असते रे पोटेन्शियल नसते पहिले विधान चुकीचे आहे स्थिर अवस्थेमुळे ऊर्जा असते गतीमान अवस्थेमुळे ऊर्जा असते स्थिर पोटेन्शियल आणि कायनेटिक पोटेन्शियल स्टेबल आणि कायनेटिक मुव्हिंग ठीके सो so, चुकलंय म्हणजे आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे लक्षात ठेवा म्हणजे हे उत्तर गेलंय आणि हे पण उत्तर गेलंय कळ ना अ चुकीच असल्यामुळे ठीके आपल्याला अवाले पर्याय पाहिजे आता बर पुढे पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्याच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे तिला स्थितीच म्हणतात का यस करेक्ट पदार्थाच्या स्थानामुळे स्थितीमुळे त्यात ऊर्जा असते स्थानामुळे स्थितीमुळे वर वरबेरी ठेवलाय पदार्थ आणि त्याची स्थिती समजा काही बरी मोठी त्या स्थितीची ऊर्जा पोटेन्शियल असते करेक्ट हे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला जी ऊर्जा प्राप्त तिला गतीज म्हणतात का यस आत्ताच सांगितलं मी तुम्हाला गतिमान अवस्थे म्हणजे ऊर्जा प्राप्त तिला गतीच ऊर्जा म्हणतात आपलं उत्तर मिळालं की बघा आता ब आणि कवर आले म्हणजे गेलं ना रे आपल्याला चुकीचं पाहिजे ना मग अ चुकीचं आहे ते हे ऑप्शन्स आपल्याला मिळाले चौथा पर्याय पण चुकीचा असला पाहिजे चौथा स्टेटमेंट वाचून बघत आता पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामोली असते तिला गतीची ऊर्जा नाही तिला स्थितीच म्हणतात सो हे चुकीचं आहे सो आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे होते पर्याय क्रमांक अ आणि ड म्हणजे स्टेटमेंटमधलं अ आणि ड विधानं चुकीचे आहेत म्हणजे आपला पर्याय असला पाहिजे ऑप्शन नंबर चार अ आणि ड हे आपलं योग्य उत्तर असलं पाहिजे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो दिवाळीच्या फटाक्यातून क्रॅकर जे असतात ते फटाके फोडतो आपण दिवाळीला त्या दिवाळीच्या फटाक्यातून निघणारी रासायनिक ऊर्जा कोणत्या ऊर्जेत रूपांतरित होते दिवाळीच्या फटाक्यामध्ये केमिकल असते मग आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा त्यातून ती केमिकल कशात कन्वर्ट होते साऊंड मध्ये होते का लाईट लाईटमध्ये होते का यस हीट मध्ये होते का यस याचा अर्थ उत्तर काय वरीलपैकी सर्व म्हणजे फटाके फोडल्यानंतर त्यातून मुक्त होणारी ऊर्जा जी आहे ना मित्रांनो ती साऊंड पण असते लाईट पण असते आणि हिट पण असते तिन्ही प्रकारची ऊर्जा त्यातून मुक्त होते लक्षण ठीक आहे आवाज पण होतो प्रकाश पण दिसतो आणि उष्णता पण निर्माण होते ठीक आहे नेक्स्ट खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा कशा बाबतीत ऊर्जा अक्षतेचा नियम ऊर्जा अक्षतेचा नियम म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ कुणी मांडलाय आईन्स्टाईनने मग आपल्याला त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट त्यातले योग्य विधान ओळखायचे ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही करेक्ट आहे एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डेस्ट्रॉइड असं सांगितलं नाइन्स्टाईन ऊर्जा तुम्ही तयार पण नाही करू शकत आणि तिथं नष्ट पण नाही करू शकत का बरं मित्रांनो कारण ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता ना एखाद्या वस्तूमधून ऊर्जा तयार होती असं जर तुम्ही म्हणताय तर मग ती वस्तू ऊर्जा तयार करण्यासाठी ऊर्जा कुठून आणणार कार्य करण्या ऊर्जा लागते ना त्यावेळी सोर्स कुणालाच नाही म्हणता येणार मग ऊर्जा फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये कन्वर्ट होत असते तुम्ही तयार नाही करू शकत ठीक आहे आणि जशी ती कन्वर्ट होत असते तसं तुम्ही ती नष्ट पण नाही करू शकत जर ती तयारच होत नाही तर नष्ट कस का काय होणार त्याचं ओरिजिनच नाहीये त्याचं एंड कस काय असणार त्याचं ओरिजिन असतं त्याचा एंड असतो जिसका जन्म होता मृत्यू निश्चित आहे लक्षात ठेवा कळलं ना त्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे क्लिअर हे तत्व इकडे लागू होतं ऊर्जा निर्माण करता येते आणि नष्ट पण नष्ट करता येत नाही चूक आहे निर्माण करता येत नाही ऊर्जा ऊर्जा फक्त आपण कन्वर्ट करू शकतो लक्षात ठेव ऊर्जेचे रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात होत नाही अरे होत ना एनर्जी ऑल्वेज ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म एनर्जी ऑल्वेज गेटिंग ट्रान्सफॉर्म ऊर्जा नेहमी आपण एका स्वरूपात एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जसं फॅन आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते बल्ब इलेक्ट्रिकल एनर्जी लाईट रेंजमध्ये कन्वर्ट होते नाही का इस्त्री इलेक्ट्रिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते लक्षात ठेवा हा माईक मध्ये साउंड एनर्जी इलेक्ट्रिकल मध्ये स्पीकर मध्ये स्पीकर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी पुन्हा मध्ये ठीक आहे ऊर्जेचे रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात होते यस करेक्ट आहे आपल्याला योग्य विधान ओळखायचे होते अ आणि ड बरोबर आहे फक्त पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे दोनच विधाना बरोबर आहेत अ आणि ड पहिलं आणि शेवटचे विधान बरोबर आहे बाकीचे सगळे विधानं जे आहेत ते रॉंग येत लक्षात ठीक आहे चलो पुढे पुढच्या प्रश्नाकडे ओळ्यात खालीलपैकी ज्यूल जे आहे ज्यूल हे कशाच एक एक एकक आहे ज्यूल जे आहे मित्रांनो ज्यूल सगळ्यांना माहिती आहे सर्व परिचित आहे ज्यूल किती फेमस एकक आहे लक्षात ठेवा ज्यूल हे एकक सामान्यपणे वापरलं जातं कार्य आणि ऊर्जेसाठी ऑप्शन्स बघा पहिलंच ऑप्शन कार्य आहे वर्क हेच आपलं उत्तर आहे कारण ऊर्जा तिकडे असेल तरी उपयोग नाही माता विस्थापन जे आहे ना डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंटचं युनिट जे आहे ना ते मीटर आहे मित्रांनो याच जूल आहे आणि एक ज्यूल म्हणजे टेंडस टू सेवन अर्ग पण आहे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे फोर्स फोर्स युनिट आहे न्यूटन न्यूटन आणि ची डाईन एक न्यूटन म्हणजे टेंड्रस टू फायव्ह डाईन न्यूटनची डाईन पण लक्षात ठेवा आणि शक्ती पॉवर पॉवर मोजतात वॅट मध्ये वॅट आणि किलो वॅट मध्ये किंवा जूल पर सेकंद मध्ये फक्त ज्यूल नाही ज्यूल पर सेकंद लक्षात ठीक आहे सो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलंच कार्य कार्य आणि ऊर्जा दोघांचं एकच आहे कारण कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे दोघांचं युनिट सेमच आहे ज्यूल आणि अर्क लक्षात ठेवा ठीक आहे ज्यूल आणि अर्क ज्यूल आणि अर्क पुढे नेक्स्ट वाफेच्या इंजिनाचा शोध म्हणजे स्टीम इंजिन जे आहे ते कोणी शोधलं सोपा प्रश्न एकदम मित्रांनो Newton ने तर नाहीच नाही ने पण नाही अलेक्झांड्रो ओल्टाने पण नाही जेम्स वॅटने म्हणून त्याच्या नावावरून पॉवरचं एकक जे ना ते वॅट पडलं ना कारण त्याने शोध लावला अलेक्झांड्रो वोल्टाने काय केलं माहितीये का याने पोटेन्शियल डिफरन्सचा शोध लावला आणि प्लस याने वोल्टेक सेल पण तयार केला ओल्टेक सेल विद्युत घट पण तयार केला विद्युत घट ज्याच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायला लागलो म्हणजे वीज तयार करायला लागलो किंवा ज्याचा उपयोग आपण सोर्स ऑफ आप इलेक्ट्रिसिटी म्हणून करायला लागलो असा वोल्टाचा घट आपल्याला माहीत पाहिजे सिंपल वोल्टेक सेल असं पण म्हटलं तर त्याला ठीक आहे एडिसनने बल्बचा शोध लावला न्यूटनने गतीविषयक नियम सांगितले आणि समीकरण पण सांगितले तेही आपल्याला माहित आहे ठीक आहे चलो नेक्स्ट योग्य जोड्या लावा मॅच द पेअर्स पहिल्या कॉलम मध्ये काही फिजिकल क्वांटिटी दिल्या दुसऱ्या कॉलम मध्ये त्यांची युनिट दिले पहिली क्वांटिटी आहे फोर्स दुसरी क्वांटिटी आहे एनर्जी तिसरी आहे स्पीड सगळं ऑलमोस्ट झाले आपल्याला अगोदर वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये पॉवर यांचे एकक कुठले आहेत ते मजाचे आहेत बलाचं एकक आहे न्यूटन अ चार अ अ चार दोन ठिकाणी बघा इथे आणि इथे हे एलिमेंट झालं हे एलिमेंट झालं ऊर्जेचं एकक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मित्रांनो जूल आहे ब च एक आहे मग ब च एक जे आहे एकाच ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर मिळालं हे उत्तर नाहीच आहे तिसरा पर्याय हे आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर थ्री बाकीचे पण मॅच करून टाकू स्पीडचं एक आहे मीटर पर सेकंद आणि शक्तीचं एक आहे वॅट स्पीड मीटर पर सेकंद मध्ये मोजतात वेलॉसिटी पण आणि पॉवर जे आहे ते वॅट किंवा किलो वॅट मध्ये मोजतात लक्षात ठीक आहे चलो सिंपल आहे कुछ टेन्शन नाही पुढे योग्य पर्याय ओळखा फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात का एखाद्या एक वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने डिरेक्शन आलं ना मित्रांनो डिरेक्शन वेगाचा संबंध डिरेक्शनशी आहे लक्षात ठेवा स्पीडचा नाहीये मग ते वेग आलाय त्यामुळे हे विधान बरोबर आहे पण जर बरोबर असेल तर हा पर्याय गेलाय आपला अ जर बरोबर असेल तर हा पर्याय गेला आणि योग्य पर्याय ओळखा विचारलंय मग अ बरोबर आहे त्याच्यामुळे हा पण गेला दोन मध्येच निवडायचं आपल्याला साल आणि वेग यांची एकक सारखीच असतात का यस आत्ताच बघितलं आपण दोघांचं एक मीटर पर सेकंद ब पण बरोबर आहे मित्रांनो पण ब इथे दोन्हीकडे पण आता साल आणि वेग दोन्ही अंतराशी संबंधित आहेत का नाही साल अंतराशी संबंधित आहे स्पीडचा संबंध डिस्टन्सशी आहे तर व्हेलॉसिटी जे आहे याचा संबंध डिस्प्लेसमेंटशी आहे लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट सोबत ठीक आहे चलो गती सरळ रेषेत जर असेल समजा मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर साल आणि वेग यांचं मूल्य सारखंच असतं का यस अ ब आणि ड आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि असलेच पाहिजे कारण दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे हे बघा मित्रांनो जर समजा एखादी वस्तू ए पासून बी पर्यंत गेली आणि बी पासून सी पर्यंत गेली हे चार मीटर आहे आणि हे सात मीटर तर स्पीड पण सेमच येणार डिस्टन्स अपॉन टाइम सात सेकंद वेळ लागला मग सात मीटर भागीले सात म्हणजे एक मीटर पर सेकंद आणि वेलोसिटी पण सेमच येणार कारण डिस्प्लेसमेंट पण तेच आहे सात भागीला सात म्हणजे एक मीटर पर सेकंद दिशा बदलली नाही तर स्पीड आणि वेलोसिटी सेम असतात दिशा जर बदलली तर व्हॅलोसिटी चेंज होते वेलोसिटी कमी होते कारण साठी फक्त डिस्प्लेसमेंट पावं लागतं इनिशियल आणि फायनल पूर्ण अंतर काही घ्यायची गरज नाही ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विस्थापन आणि वेळ विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि वेळ म्हणजे टाइम यांचं गुणोत्तर म्हणजे काय असतं यांचा रेशो काय असतो डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा रेशो काय डिस्प्लेसमेंट आणि टाईम मी आता तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं थोड्या वेळापूर्वीच डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांचा रेशो म्हणजे वेलोसिटी असतो आणि जर ऐवजी डिस्टन्स असतं ना मग स्पीड असतं लक्षात ठेवा सो वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम व्हॅलॉसिटी कुठे आपलं वेलोसिटी आपलं पर्याय क्रमांक तीन आहे स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आहे वेळेचा अंतराचं काही संबंध नाही त्यांच्यामध्येच यूज होत आहेत ते ठीक आहे त्यामुळे हाही प्रश्न अगदी सोपा आहे नेक्स्ट जोड्या लावा मॅच द पेअर विद्युत रोध विद्युत रोध म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स नंतर ॲमिटर ॲमिटरला इंग्रजीमध्ये अमिटरच म्हणतात नंतर वोल्टमीटर याला पण इंग्रजीमध्ये वोल्ट मीटरच म्हणतात आणि जोडतार जोडतार म्हणजे त्याला फ्यूज वायर म्हटलं जातं ठीक आहे सो आता आपल्याला यांच्या आहेत इकडे काय विविध घटक जोडतार आपण वायर जॉईंट म्हणूया त्याला फक्त जोडतारेला वायर जॉइंट म्हणूया फक्त ठीक आहे विविध घटक परिपथात जोडणे परिपथ म्हणजे सर्किट सर्किट वेगळे घटक परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे म्हणजे करंट कंट्रोल करायचं परिपथातील विद्युत धारा मोजणे म्हणजे करंट मोजायचं विभवांतर मोजणे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किंवा वोल्टेज मोजणं आता दोन तर आपल्याला माहिती आहे करंट कशात मोजतात आणि वोल्टेज कशात मोजतात करंट अॅमिटरने मोजतात त्यामुळे मग ब उत्तर तीन असायला पाहिजे आणि वोल्ट मीटरने पोटेन्शियल पोटेन्शियल डिफरन्स मोजतात सचं उत्तर चार असायला पाहिजे सो so, uh, ब च तीन आणि कचं चार कुठे बघा आता ब च तीन आणि तीन आणि कचं चार हे काय दुसऱ्या पर्यायामध्ये आहे संपलं आपल्याला आपल्या ह्या जोडे लावा प्रश्नाचं उत्तर मिळालंय मग आता अ अच दोन आहे बघा विद्युत म्हणजे काय परिपथातून जाणारी विद्युत आणि नियंत्रण यस रेजिस्टन्स करंटला कंट्रोल करतो रेजिस्टन्स म्हणजे ऑबस्ट्रक्शन टू फ्लॉप इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनच्या ला अडथळा म्हणजे रेजिस्टन्स असतो म्हणजे तो करंट कंट्रोल करतोय आणि जोडदार कसासाठी असते रे जोडदार वेगळे घटक जोडण्यासाठी असते म्हणजे ऑप्शन एक आहे लक्षात ठेव चारच डच एक आहे ते वेगळे घटक म्हणजे उपकरण जर एकमेकांना जोडायचे आपण नाही घरात सर्किट तयार करतो सगळी वायर असते ना वायरला जोडतो ना आपण सगळे त्याला जोडतार म्हणायचं त्याला वायर जॉईंट असं म्हणायचं ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चुकीचा पर्याय ओळखा फाइंड आउट दी रॉंग ऑप्शन यातले कुठले पर्याय चुकीचे वाटत तुम्हाला ते ओळखायचं ठीक आहे ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते रोधकता म्हणजे रेजिस्टिव्हिटी खूप जास्त असते त्यांना वाहक म्हणतात का कंडक्टर म्हणतात का कस काय म्हणतील रे कंडक्टर ज्यांची रेजिस्टिव्हिटी ज्यांचा अडथळा जास्त आहे त्यांच्यातून करंट कस काय वाहून जाईल वाहक म्हणजे वीज वाहून येणार आहे त्यावेळी पहिलं विधान चुकीचं आहे मग अ जर चुकीचं असेल ना मित्रांनो आपल्याला चुकीचेच पर्याय ओळखायचे म्हणजे हा ऑप्शन गेलाय कळलं ना आणि हा पण गेलाय चुकीचे ओळखायचे ना आपल्याला ख पण नाही मग दोनच राहिले तर वाहकातून सहजतेने धारा वाहू शकते यस वाहक म्हणजे कंडक्टर कंडक्टर मधून अगदी आरामशीर विद्युत धारा म्हणजे करंट फ्लो होऊ शकतं लक्षात ठीक आहे त्यानंतर ज्या पदार्थाची रोधकता रोधकता म्हणजे रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिविटी खूप जास्त असते त्यांना वाहक म्हणतात का नाही तेच स्टेटमेंट कर कमी झाले इथे काय होतं ज्यांची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात का यस यस हे करेक्ट मित्रांनो आहे आपण थोडंसं ऑप्शन्समध्ये थोडस गडबड करूयात अबरोऱ्या ऑप्शन मला वाचण्यात थोडस गडबड झाली ज्या पदार्थांची रेजिस्टन्स खूप कमी असतो त्यांना वाहक म्हणतात यस करेक्ट ज्यांचा रेजिस्टन्स कमी ते कंडक्टर असतात लक्षात ठेवा ठीक आहे रेजिस्टिव्हिटी आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे लक्षात ठेवा सो हा पर्याय ओके वाहकातून सहजतेने विधी धरण होऊ शकते हे पण करेक्ट आहे कळलं हे पण करेक्ट आहे ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते रेजिस्टिव्हिटी त्यांना वाहक म्हणतात नाही हे चूक आहे बघा क चूक आहे मग आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा अ आणि ब बरोबर आहे त्यामुळे हे ऑप्शन गेलय हे पण ऑप्शन गेले लक्षात ठीक आहे आणि ब पण बरोबर आहे त्यामुळे हे पण ऑप्शन गेले कारण आपल्याला चुकीचं आहे पर्याय ब बरोबर आहे मग क चुकीचं आहे ना म्हणजे आपल्याला उत्तर मिळालंय ऑप्शन नंबर फोर हे आपलं उत्तर आहे लक्षात ठीक आहे चौथं स्टेटमेंट बघून घेतो तरी ज्याच्यातून धारा वाहूच शकत नाही त्यांना संवाहक म्हणतात का यस वी संवाहक म्हणजे बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर ज्यातून वाहतच वा नाही त्यांना बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर म्हणतात इन्सुलेटर आपण प्रोटेक्शन साठी वापरतो शॉक लागू नये करंट लागू नये म्हणून ठीक आहे सो so, हे चौथं स्टेटमेंट बरोबर आहे पण आपल्याला चुकीचं ओळखायचं चुकीचं एकच चुकी आहे पर्याय क्रमांक चार ठीके चलो नेक्स्ट खालील पर्यायांचा विचार करा आता विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर मग स्टेटमेंट एक एक दोन दोन वाचल्यानंतर कळेल आपल्याला योग्य निवडायचे किंवा अयोग्य निवडायचे पण जेव्हा असं फक्त विचार करत दिला असेल तर तेव्हा मोस्टली योग्यच निवडायचं असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे चलो सायंटिस्ट फेमस एकदम आधुनिक जनक म्हणून ओळखला जातो का येस करेक्ट आहे अबरोबर आहे म्हणजे आता हा पर्याय गेलाय आपला दुसरा ठीक आहे अबरोबर आहे मित्रांनो ठीक आहे तो एक पर्याय आपला गेलाय आता मग दुसरं ज्वलनाद पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे त्यांनी सिद्ध केलं का म्हणजे कंबशन मध्ये साठी ऑक्सिजन मस्ट आहे हे त्यांनी सिद्ध केलं की यस आपल्या सगळ्यांना आहे त्यांनी सिद्ध केलंय हे जरी माहित नसलं तरी था, था। पानी पानी, हे कंपल्सरी आहे ना काय की ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो विदाऊट ऑक्सिजन कंबशन होऊ शकत नाही झालं तरी ते कम्प्लीट होत नाही ते अपूर्ण असतं इनकम्प्लीट असतं पाणी जे आहे पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून बनलेलं संयोग आहे का याचा शोध त्यांनी लावला का आता पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलं हे आपल्याला माहिती आहे पण शोध त्यांनी लावला का हे विचारलं आपल्याला यस हे पण करेक्ट आहे पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं बनलंय आणि याचा शोध त्यांनी लावलाय हे करेक्ट आहे आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं नामकरण पण केलं त्यांनी यस ऑक्सिजनला ऑक्सिजन नाव लॅवजुने दिलं हायड्रोजनला हायड्रोजन नाव त्यांनी दिलं हायड्रोजनचा शोध मात्र हेन्री कॅविंडिशने लावला हेन्री कॅविंडिशने ऑक्सिजनचा शोध लॅवजुनेच लावला म्हणजे मित्रांनो हे चारहीच्या चारही विधानं करेक्ट आहेत ऑल फोर स्टेटमेंट्स आर करेक्ट सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे चौथं स्टेटमेंट वाचल्याशिवाय आपल्याला काही उत्तर मिळालं नाही कारण इकडे अबकन अडकच आहे म्हणजे चारही स्टेटमेंट वाचणं आपल्याला गरजेचं होते सो so, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ठीके चलो नेक्स्ट योग्य विधान ओळखा आता बायो सुरू झालं बघा फिजिक्स संपलं आपलं केमिस्ट्री पण संपले ह्या टॉपिक मधलं ह्या पार्ट मधलं ब्रायोफायटा वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात का ब्रायोफायटा गटातल्या ज्या वनस्पती आहेत ब्रायोफायटा गटातल्या वनस्पती त्या प्रामुख्याने पाण्यात वाढतात का असा प्रश्न आहे आपल्याला तर मित्रांनो याचं उत्तर आहे हे म्हणजे ह्या याचं हे पर्याय चुकीच आहे ब्रायोफायटा गटातल्या वनस्पती उभयचर असतात उभयचर या उभयचर वनस्पती ह्या पाण्यात पण वाढतात आणि जमिनीवर पण वाढतात त्यामुळे पहिले विधान चुकीचं आहे आपल्याला योग्य विधान ओळखायचे बघा योग्य विधान त्यामुळे मग हे हा पर्याय गेलाय पहिला आणि चौथा पण पर्याय गेलाय कारण अविधान चुकीचाय ना मग अविधान चुकीचं आल्यामुळे दोन ऑप्शन झाले आपले चुकीचे असल्यामुळे कारण आपल्याला योग्य विधान ओळखायचे ब्रायफायटा गटातील वनस्पतींचे प्रजनन बीजाणू निर्मितीने होते का बीजाणू निर्मिती म्हणजे स्पोर्स फॉर्मेशन मधून होत का स्पोर फॉर्मेशन स्पोर स्पोर म्हणजे स्ट्रक्चर बियांसारख्या रचनेतून जनरली या गटातले वनस्पती करत करतात का यस त्यांच्याकडे बीजाणू धानी तयार होते बीजानधानी बीजान पिशवीसारखी रचना त्याच्यामध्ये तयार होत असतात स्पोर्ट्स आणि बीजाणू फुटली स्पोर्ट्स बाहेर पडतात आणि नवीन प्लांट तयार होतो हे करेक्ट आहे ब करेक्ट जर असेल योग्य विधानं म्हणजे ब नाहीच आहे त्यामुळे हा पर्याय गेला आपला ठीक आहे एक बाकी आणखी फक्त झालं तेच उत्तर असणार आहे मग आपलं कारण बाकी दिले झालेत yes, ना ब्रायफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिन सारखी लांब असते का करेक्ट ये फायटा गटातील वनस्पती लांब चपट्या रिबिन सारख्या दिसतात ब्रायफायटा गटातील वनस्पतींना पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट होती असतात का नाही कारण त्यांना मूळ खोड पानच नाही ना मूळ खोड पान नसलेल्या वनस्पतींना जायला मास्त ना फुले असतं दोन्ही पण नसतं त्यांना ठीक आहे मूळ खोड पान नसल्यामुळे सो हे चुकीच आहे सो ब आणि कच बरोबर आहे लक्षात द्या ठीक आहे पाणी आणि अन्नाच्या वनासाठी ऊती म्हणजे काय पाण्यासाठी जायलम आणि अन्नासाठी फ्लोएम म्हणजे जलवायन्यू रसवाहिनी यांना असतात का नसतात कारण ब्रायोफायटा काय नॉन व्हॅस्क्युलर प्लांट आहेत खूप सिंपल प्लांट आहेत ब्रायोफायटलांना मूळ असताना खोड ना पाणी असतं आणि पाणी आणि अन्न कुठं वाहून न्यायचं मूळ मूळ खोडत पानातच ना यांना मूळ खोड पानच नाही त्यामुळे पाणी आणि अन्न वाहून न्यायला सिस्टीमची गरजच नाहीये आहे ठीक आहे चलो पुढे लास्ट क्वेश्चन मित्रांनो आजचा अयोग्य विधान ओळखा चुकीचे विधान कुठले त्यातले यातले ते ओळखायचे तुम्हाला चार स्टेटमेंट दिले आहेत मॉस मर्केन्शिया अँथोसिरॉस ह्या वनस्पती ब्रायफायटा गटातल्या आहेत का मॉस मर्केन्शिया अँथोसिरॉस ह्या वनस्पती अँथोसिरॉस गटामध्ये येतात का आता हे ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे जर अ करेक्ट असेल ना मित्रांनो तर हा पर्याय गेलाय आणि हा पण पर्याय गेलाय कारण अ जर बरोबर मध्ये आलं असेल ना आपल्याला ओळखायचं अयोग्य त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन पहिल्याच याच्यावरून उडाले आहेत लक्ष ठीक आहे दुसरं स्पायरोगायरा उलवा सार्गासम ह्या वनस्पती थॅलोफायटा गट देतात येस स्पायरोगायरा उलवा सार्गासम हे सगळे अल्गी आहे शैवाल आहे आणि सगळे सगळे थॅलोफायटा गटामध्ये येतात कारण थॅलोफायटा गट शैवालचाच आहे सगळ्यात साध्या वनस्पती पृथ्वीवर ज्यांना मूळ कड पाणं नसतात आणि सगळ्या जलचर आहेत सगळ्या ऍक्विटिक आहेत लक्ष ठीक आहे पुढे नेचे म्हणजे फर्न मार्सिलिया टेरिस या वनस्पती ब्रायोफायटा गटामध्ये येतात का नेचे मार्सिलिया टेरिस या वनस्पती ब्रायोफायटा गटात नाही येत रे त्यामुळे हे विधान चुकीच आहे ह्या वनस्पती ज्या आहेत ना ह्या टेरिडो फायटा गटामध्ये येतात यांना मूळ खोड आणि पानं असतं आणि झायलम फ्लोएम पण असतं जैल आणि पण असते व्हॅस्क्युलर ह्या वनस्पती त्यामुळे हे चुकीचं आहे मग क जर चुकीच असेल मित्रांनो तर आपल्याला पर्याय मिळालाय ऑप्शन नंबर फोर लक्षात ठेव तरी आपण आता ड एकदा बघून घेऊ मार्सेलिया टेरिस सिलेजेनेला ह्या वनस्पती टेरडो गटामध्ये येतात का यस yes, करेक्ट मार्सेलिया टेरिस सिलॅनिला जे टेरिडो फाईटच आहेत यांना मूळ कोड पानं असतं आणि फक्त त्यांना बिया येत नाहीत जलवाहिनी आणि रसवाहिनी पण असते सायलम आणि फ्लोएम पण असते यांना ठीक आहे सो so, याच्यातले तीन विधाना बरोबर एक स्टेटमेंट रॉंग आहे आपल्याला रॉंग स्टेटमेंट ओळखायचं होतं पर्याय क्रमांक चार म्हणजे फक्त क हे विधान चुकीचं आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चलो मित्रांनो इथे आता आपल्या नववी स्टेट बोर्ड एम सी क्यू सिरीज मधले पंचवीस प्रश्न जे ते संपलेत पहिले आता आपण पुढच्या सेशनमध्ये याच्या नंतरचे पुढचे पंचवीस प्रश्न घेऊयात त्यांचं पण असंच ॲनालिसिस आणि त्या अनालिसिस मधून जास्तीत जास्त सायन्सची बेसिकची तयारी आपली पक्की कशी होईल हा प्रयत्न करूयात भेटूयात पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये एमसी क्यू सिरीजमध्ये तप तक केले बाय बाय थँक्यू वेरी मच जय हिंद